भरलाय अबसेंट रजिस्टर मध्ये नाही भरलाय, बाकीचं भरलंय की टीचिंग प्लॅन बा आहे सगळं घेतलंच नव्हतं तर काय. ओके कैन यू सी द पीपीटी बोथ द डिवीजन प्रगति गायत्री. यस मैम. ओके एंड फ्रॉम एफ डिवीजन. एफ डिवीजन एफ डिवीजन हिना मुलानी. Can you see the PPT? Nanda Universal Gate. Diste na? Okay. So we will go for the next. We have seen the Nanda Universal Gate. That is, it is third part we have seen. OR gate form karaycha hai using NAND gate. Three NAND gates are used. They can ask you the question. OR gate build up karnyasathi. How many NAND gates are used? So from the NAND gate, if you want to derive the OR gate, you are going to use three NAND gates. First two NAND gate as a NOR gate and the third normal NAND gate. There's an explanation इथे दिलेला आहे तुम्हाला. Simplification दिलेला आहे. A bar मिळतो आपल्याला इथं, इथं B bar मिळतो आहे, A complement, B complement. आणि ते इनपुट तुम्ही NAND gate ला देत आहात, त्यामुळे A bar dot B bar आणि पूर्ण त्याचा कॉम्प्लिमेंट येतो आहे. मग त्याचा जर कॉम्प्लिमेंट पूर्ण ब्रॅकेटचा येत असेल तर A double bar डॉट च प्लस मध्ये रूपांतर होत आहे आणि बी डबल बार. ए डबल बार म्हणजे ए आणि बी डबल बार म्हणजे बी आहे. सो दिस इज अ नॉर ऑर नॅन गेट. सिमिलरली नॉर गेट कॅन बी ऑल्सो यूज. वन मिनिट. हॅलो. हा नाही माझं लेक्चर चालू आहे सकाळपासून. हा का मग लेक्चर झाल्यानंतर करू दे का. चालते चालते आज करते. हॅलो. सो नेक्स्ट इज द नॉर एज अ युनिव्हर्सल गेट. सो फर्स्ट युनिव्हर्सल गेट इज नथिंग बट नॉर गेट युजिंग नॉर गेट. NOR gate using NOR gate. So NOR as a universal gate होण्यासाठी NOR gate चं पहिलं काय आहे, NOR gate कसं होणार आहे, सेम आहे. NOR gate चे टू दोन्ही इनपुट्स कंबाईन केलेले आहेत आणि त्याला एकच इनपुट तयार केलेलं आहे, दॅट इज ए. मग NOR gate चा आउटपुट काय असतं, ए प्लस बी आणि बार असतोय. आता तिथं बी तर नाही आहे, एच कन्सिडर करायचं, त्यामुळे ए प्लस ए आणि त्याचा बार. आणि ए प्लस ए म्हणजेच त्याचा बुलियन फॉर्म्युला आहे. जसं ए डॉट ए म्हणजे एच आहे, तसं ए प्लस ए पण एच आहे.
ए प्लस ए चा फॉर्म्युला आहे तो बुलियन फॉर्म्युला ए प्लस ए किंवा ए डॉट ए म्हणजे एच येतो. सो ए प्लस ए म्हणजे काय, ए येणार आहे आणि ए बार मिळणार आहे. सो हे काय झालेलं आहे, दॅट इज ए इनपुट केलेला आहे त्यामुळे काय होणार आहे, दॅट विल बी नथिंग बट इफ यू गिव्ह ए इनपुट व्हॉट यू आर गेटिंग द आउटपुट दॅट इज ए बार. सो इट विल ऍक्ट एज अन इन्व्हर्टर. वाय इट इज ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टर, बिकॉज बोथ द इनपुट दे आर कंबाइंड टुगेदर अँड अ सिंगल इनपुट इज फॉर्म अँड दॅट इनपुट वी हॅव नेम्ड एज ए. सो द आउटपुट ऑफ द नॅन्ड गेट विल बी ऑर नॉर गेट विल बी व्हॉट, ए प्लस ए बोथ द इनपुट, इट इज ओनली वन इनपुट. सो ए प्लस ए आणि बार असणार आहे. सो ए प्लस ए इज नथिंग बट इट इज द ए ओनली अँड देअरफोर यू विल गेट ए बार. सो इनपुट इज ए अँड द आउटपुट यू विल गेट ए बार. हे झालं नॉर गेट ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टर. सिमिलरली नॉर गेट ऍक्टिंग एज अन सेकंड एजन्सी, नॉर गेट ऍक्टिंग एज अन दॅट इज नथिंग बट ऑर गेट. नॉर गेट ऍक्टिंग एज अन ऑर गेट साठी काय आहे, दॅट इज वन मिनिट. So it is NOR gate acting as an OR gate. So how it will be then? For this, two NOR gate are used. Okay. So the first NOR gate will be a simple NOR gate, and the second NOR gate will be act as an inverter. So this will be inverter. Second NAND gate will be the NOR gate will be the inverter. But पहला NOR gate का है simple NOR gate आ है. त्याला ए आणि बी इनपुट दिलेले, मग त्याचं आउटपुट काय असणार आहे, नॉर गेटचं आउटपुट काय असते आपलं, ए प्लस बी बार. ओके, मग हे ए प्लस बी बार जे आउटपुट आहे ते तुम्ही काय केलेलं आहे, नॉर गेटला ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टरला दिलेलं आहे. सो इट इज ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टर. मग हे जर दिलं तर ए प्लस बी बार काय आहे, इनपुट दिलेलं आहे नॉर गेटला विच ऍक्ट एज अन इन्व्हर्टर. इन्व्हर्टर ऍक्ट होते, मग त्याला इनपुट देताय तुम्ही ए प्लस बी बार, मग त्याला आउटपुट काय मिळणार आहे, ए प्लस बी, कारण की बार रिमूव्ह होणार आहे ऍक्टिंग एज अन इन्व्हर्टर. सो ए प्लस बी कॉम्प्लिमेंट असेल तर आपल्याला मिळणार आहे फक्त ए प्लस बी. मग ए प्लस बी कशाचं आउटपुट झालेलं आहे, that is nothing but it is a boolean expression for what, or gate. a plus ahe manun plus mhanje kay, or gate ahe. so this is using two nor gate, ek simple nor gate ahe ani dusra jo ahe to act hoto inverter manun. simple nor gate cha output ahe a plus b complement, te output tumhi input la deta ahe jo act hoto inverter as a nor gate. इन्व्हर्टर नॉर गेट ऍज अ इन्व्हर्टर ऍक्ट होतोय. मग ए प्लस बी बार दिला त्याला इनपुट, तर तुम्हाला आउटपुटला काय मिळणार आहे, इन्व्हर्टर ऍक्ट होते म्हणून बार कॅन्सल होणार आहे, ए प्लस बी मिळणार आहे. ए प्लस बी कशाचं फंक्शन आहे, ऑर गेटचं. तसंच तिसरं, दॅट इज अँड गेट युझिंग नॉर गेट. सो वेन यू वॉन्ट टू फॉर्म फ्रॉम द नॉर गेट अँड अँड गेट वी आर गोइंग टू ऑपोजिट गेट आहे, त्यामुळे त्याला आपण तीन नॉर गेट युज करणार आहे. तीन नॉर गेट पैकी दोन जे नॉर गेट आहे ते ऍक्ट एज अन इन्व्हर्टर होतात. ओके, म्हणून त्याला आपण दोन्ही पण इनपुट कंबाईन केलेले आहेत, एकच इनपुट तयार केलेलं त्याला नाव दिलेलं आहे ए, दुसरं पण दोन्ही पण इनपुट कंबाईन केलेलं आणि त्याला नाव दिलेलं आहे बी. मग हे जर इनपुट तुम्ही इन्व्हर्टरला दिलेले आहे, नॉर गेट विच ऍक्ट एज अन इन्व्हर्टर, तर तुम्ही ए दिला तर तुम्हाला ए बार मिळणार, तुम्हाला बी दिला तर मिळणार आहे बी बार. आणि हे दोन्ही इनपुट तुम्ही काय देत आहात, तिसऱ्या नॉर गेटला देतात जो ऍक्ट होतो आहे सिंपल नॉर गेट. सो सिंपल नॉर गेटचं आउटपुट काय असतं आहे, जे काय इनपुट असतील त्याचं तुम्ही प्लस करतो आणि बार मिळते. सो ए बार प्लस बी बार आणि ब्रॅकेटमध्ये बार असणार आहे, पूर्ण ब्रॅकेटचा बार. मग मी हे अगोदरच सांगितलंय, जेव्हा पूर्ण ब्रॅकेटचा बार असेल तर ते डबल बार हे सिंगल बार इट विल बी कन्व्हर्टेड इन टू व्हॉट, सिंगल बार आज जर घेतलं तुम्ही तर तो ए डबल बार होणार आहे, प्लस साइन विल बी कन्वर्टेड इन टू डॉट आणि बी डबल बार. आणि ए डबल बार आणि बी डबल बार म्हणजे काय, ए आणि बी. सो ए प्लस विल बी कन्वर्टेड इन टू डॉट, ए डॉट बी तुम्हाला मिळते. ए डॉट बी कशाचं फंक्शन आहे, अँड गेटचं फंक्शन. ओके, लक्षात आलेलं आहे का हे, यस ऑर नो? बस अपर्णा लोकरे प्रगती गायत्री आलं का लक्षात,
गायत्री, प्रगति, ऐश्वर्या, सोनाली? यस मैम। ओके आता आपल्याला बघायचे आहेत सो व्हॉट आर द डिफरंट लॉज, लॉज आपल्याला माहित असायला पाहिजे कुठले लॉज आहेत, त्याचे एक्सप्रेशन काय आहे. तीन प्रकारचे लॉज असतात, बुलियन्स लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, नंतर असोसिएटिव्ह लॉ आणि तिसरा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, मग कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय आहे, त्याला इक्वेशन माहित असायला पाहिजे. कम्युटेटिव्ह लॉचे इक्वेशन काय आहेत हे तुम्हाला दिलेले आहेत. ए प्लस बी इट इज इक्वल टू बी प्लस ए, हा झाला पहिला इक्वेशन. नंतर प्लस असेल म्हणजे युझिंग अँड गेट, युझिंग ऑर गेट, प्लस ए प्लस बी आणि बी प्लस ए. तसंच ए डॉट बी म्हणजे युझिंग अँड गेट, ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. काय करते हे कम्युटेटिव्ह लॉचे स्टेटमेंट आहे, दोन स्टेटमेंट आहेत. तसंच असोसिएटिव्ह लॉचे स्टेटमेंट काय आहेत, कम्युटेटिव्ह लॉ जेव्हा म्हणतो तेव्हा दोनच इनपुट येतात ए आणि बी, मग त्याचं तुम्ही ऍडिशन करा आणि त्याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए आणि ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. असोसिएटिव्ह किंवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये तीन इनपुट येतात. असोसिएटिव्ह मध्ये काय करतो आपण, दोन्ही पण फंक्शन युज करतो. दोन्ही पण फंक्शन म्हणजे एक तीन इनपुटला फंक्शन एकच युज करतो. कुठलं फंक्शन आता पहिल्या लॉ मध्ये कुठलं फंक्शन आहे, प्लस 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 म्हणजेच काय, प्लस म्हणजे कुठला आहे, दॅट इज ऑर गेट युज करतो आणि दुसऱ्या स्टेटमेंटला अँड गेट युज करतो. मग असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय असते फंक्शन, ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये प्लस सी, कसं लिहिणार आहे आपण, इट इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी, ब्रॅकेट फक्त हा जो आहे तो लास्टला जाऊ दे, त्यामुळे ए प्लस बी प्लस सी. तसंच डॉट मध्ये ब्रॅकेट काय, आता ए प्लस बी आहे तर इतर ए डॉट बी डॉट सी, तर काय येणार आहे तुमचं, ए ब्रॅकेट तिकडे जाऊ दे शेवटीला, ए डॉट बी डॉट सी. सो दिस इज असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये तीन इनपुट्स असतात आणि एक टाईपचंच फंक्शन असते असोसिएटिव्ह मध्ये. एक टाईपचं म्हणजे एका स्टेटमेंट साठी प्लसच युज करतोय आपण, दुसऱ्या स्टेटमेंट साठी मल्टिप्लिकेशन दॅट इज डॉट युज करतो आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये प्लस आणि डॉट दोन्ही पण युज करतोय एका स्टेटमेंट साठी. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये कसं केलंय बघा, ए डॉट बी प्लस सी, ए डॉट आणि ब्रॅकेट मध्ये बी प्लस सी, मग त्याचं तुम्ही सिम्प्लिफिकेशन कसं करणार, ए डॉट बी ब्रॅकेट मध्ये येणार प्लस ए मल्टिप्लाय करा सी शी, ए डॉट सी. ओके, हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. तसंच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, ए प्लस असेल आणि बी डॉट सी असेल तर ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, ए प्लस बी आणि डॉट ए प्लस सी. ओके, सो दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो हे तिन्ही लॉ तुम्हाला माहित असायला पाहिजे आहे आणि ते कशा लक्षात ठेवाय, कम्युटेटिव्ह म्हणजे दोनच इनपुट असतात आणि एक फंक्शन एका स्टेटमेंटला दुसरं फंक्शन एका स्टेटमेंट, म्हणजे अँड फंक्शन एका स्टेटमेंटला अँड ऑर फंक्शन एका फंक्शनला, एका स्टेटमेंटला. ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, इथं ऑर फंक्शन युज केलेलं आहे दोन इनपुटमध्ये आणि इथं दोन इनपुटमध्ये अँड फंक्शन युज केलेलं आहे. असोसिएटिव्ह मध्ये एकच फंक्शन आहे एका स्टेटमेंटला, खरं तीन इनपुट असतात. ए प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये घेतले, प्लस सी केलेले तिसरे इनपुट आणि इज इक्वल टू ते सिम्प्लिफाय करा, ए प्लस आणि दुसऱ्या ब्रॅकेटना बी प्लस बी प्लस सी केले. तसंच दुसऱ्या स्टेटमेंटला एकच फंक्शन युज केलेले म्हणजे डॉट फंक्शन युज केलेलं आहे आणि तीन इनपुट मध्ये ए डॉट बी डॉट सी ब्रॅकेट त्यांना दोन इनपुट मध्ये एक ब्रॅकेट घातलेले, तिथं दोन इनपुट मध्ये घातल्याचे तिथं दुसऱ्या आणि तिसऱ्या इनपुट मध्ये ब्रॅकेट घातलेले. तसंच डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये काय, तीन इनपुट आहेत आणि दोन फंक्शन आहेत, त्यामुळे एका ब्रॅकेटमध्ये तुम्ही बी प्लस बी घ्या आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बी प्लस सी घ्या, बी प्लस सी घ्या आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये बी डॉट सी घ्या. बी प्लस सी घेतलं तर मल्टिप्लाय करा डॉटला ए ला आणि इथं बी इंटू सी घेतलं तर प्लस करा ए ला आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन घ्या इथं राईट हँड साईडला. ए बी प्लस ए सी आणि ए प्लस बी ब्रॅकेट डॉट ए प्लस सी, हे झालं असोसिएटिव्ह. हे लॉ तुम्हाला माहित असायला पाठ असायला पाहिजे लक्षात घे. कुठलं पण स्टेटमेंट विचारते, व्हॉट इज कम्युटेटिव्ह लॉ स्टेटमेंट, व्हॉट इज असोसिएटिव्ह लॉ स्टेटमेंट अँड व्हॉट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ स्टेटमेंट. सो दिस इज अबाउट असोसिएटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह एज वेल एज वन लॉ इज देअर, वन मिनिट, डी मॉर्गन्स थेरम. व्हॉट इज डी मॉर्गन्स थेरम, डी मॉर्गन्स थेरम म्हणजे काय आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट, म्हणजेच काय आहे, ए प्लस बी
बार केलं ए प्लस बी पूर्ण ब्रॅकेट जर कॉम्प्लिमेंट असेल तर तो कॉम्प्लिमेंट तुमचा इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिमेंट मध्ये जातो, दॅट इज ए बार प्लस बी बार. हे प्रोडक्ट आहे बर काहीच चुकले. डॉट यायला पाहिजे इथं. ओके प्लस साइन असेल आणि इथं काय येणार आहे ए बार डॉट बी बार येणार आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सम, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट. दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. सिमिलरली कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इट इज इक्वल टू सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. जर ए प्लस बी पूर्ण ब्रॅकेटला कॉम्प्लिमेंट असेल तर तो तुम्ही कॉम्प्लिमेंट आहे तुमचा काय डिस्ट्रीब्युट होतो, दॅट इज एक बार आणि बी बार होतो आणि प्लस साइन रिप्लेस होती डॉट मध्ये, प्लस साइन रिप्लेस होती डॉट मध्ये. तसंच ए डॉट बी कॉम्प्लिमेंट असेल तर तो डिस्ट्रीब्युट ए ला जातो आणि बी ला कॉम्प्लिमेंट जातो आणि हे डॉट आहे ते प्लस मध्ये जाते. म्हणजेच काय आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ द सम इट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट अँड कॉम्प्लिमेंट ऑफ द प्रोडक्ट इट इज इक्वल टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट. आलं हे लक्षात डी मॉर्गन थेरम आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन इथं दिलेलं आहे. ए बी इनपुट घेतलेले आहेत चार कंडिशन 0 0 0 1 1 0 आणि 1 1. ए आणि बी दो चार कंडिशन असतील आणि त्यासाठी मग ए बार फाइंड आउट केलेला आहे इथं. ए बार फाइंड आउट केलं, बी बार फाइंड आउट केलं, नंतर पुन्हा ए प्लस बी फाइंड आउट केलं, ए डॉट बी फाइंड आउट केलं, ए प्लस बी नंतर ए प्लस डॉट ए प्लस बी बार फाइंड आउट केलं, ए बार डॉट बी बार फाइंड आउट केलं, ए बी फाइंड आउट केलं आणि नंतर मग आपण काय केलेलं आहे, आपल्याला इक्वेशन काय पाहिजे, आपल्याला काय आहे ए बार डॉट बी बार बघितलं. ए बार डॉट बी बार कुठे येते आपलं, ए बार डॉट बी बार बघितलेलं आहे. मग ए बार डॉट बी बार म्हणजेच काय येत आहे, ए प्लस बी. हे दोघांचे पण तुम्ही आउटपुट बघा 1 0 0 1 0 0 म्हणजे हे दोन्ही पण जे आहेत त्यांचे आउटपुट जर बघितलं तर ते दोन्ही पण सेम आहेत, त्यामुळे आपण हे इक्वल म्हणू शकतो. ए बार डॉट बी बार इट इज इक्वल टू ए प्लस बी बार. सिमिलरली हे जर बघितलं ए बी बार आणि ए बार प्लस बी बार ह्या दोघांचे पण आउटपुट काय येतात, सेम येतात. मग ए आणि बी त्यासाठी इनपुट घेतलेले आहे 0 0 0 1 1 0 आणि 1 1. नंतर तुम्ही ए बार फाइंड आउट केलाय, या ए च ए बार घेत आहे 1 1 0 0, बी बार फाइंड आउट केलेला आहे 0 1 0 1 0 येणार आहे. नंतर दोन्ही पण ऍडिशन केले ए प्लस बी, कारण की आपल्याला इथं लागतायत ए प्लस बी पण लागतोय, ए डॉट बी पण लागतोय, नंतर ए बार आणि बी बार पण लागतोय. हे सगळे जे आहेत ते तुम्ही टेबल मध्ये फॉर्म करायचे, ए प्लस बी, ए प्लस बी बार, नंतर ए डॉट बी, ए डॉट बी बार आणि ए डॉट ए बार बी बार आणि नंतर ए बार प्लस बी बार आणि नंतर हे फाइंड आउट करायचे. आता ए बार आणि बी बार ह्याचं मल्टिप्लिकेशन काय असणार, या दोघांचं मल्टिप्लाय 1 × 1 व्हॉट विल बी दॅट 1 1 0 0 0 1 0 0 0 0. तसंच ए बी मल्टिप्लाय करा, ए बी म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 0 0 1 काय येणार आहे 0 1 0 0 आणि 1 1 काय येणार आहे 1. तसंच ए इंटू बी कॉम्प्लिमेंट ह्याचा कॉम्प्लिमेंट घेणार 1 1 0 आणि नंतर ए बार प्लस बी बार म्हणजे जे आपण ए बार आणि बी बार फाइंड आउट केलं त्या दोघांचे ऍडिशन करा 1 + 1 1 1 + 0 1 1 0 + 1 1 आणि 0 + 0 0. मग यावरून तुम्ही काय हे जे इक्वेशन आलेले आहेत ते बघा इक्वल येतात का, ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार. मग हे बघायचे आहेत हे दोघांचे इक्वेशन बरोबर आलेले आहेत, आउटपुट बरोबर आले आहेत. सिमिलरली या दोघांचाही आउटपुट बरोबर. सो वी कॅन से द लास्ट टू कॉलम्स इन द ट्रूथ टेबल एज वेल एज द विच कॉलम 6th and 7th column both are same as well as the last two column are same. So we can say that the first statement as well as second statement is verified and De Morgan's theorem is verified. The verification तुम्हाला गरज नाहीये कारण की ते काय विचारणार नाहीये MCQ related. But तुम्हाला associative law, commutative law, distributive law काय आहे हे नक्कीच विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला ते statements पाहत असायला पाहिजे. असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह अँड कम्युटेटिव्ह लॉ. नंतर बुलियन्स लॉ म्हणजे काय आहेत, रुल्स काय आहेत, त्यासाठी हे 11 रुल्स आहेत तुमच्याकडे, ते तुम्हाला माहित असायला पाहिजे बुलियन्स लॉ किंवा रुल्स काय काय आहेत.
रूल्स आहेत तुमचे ए डॉट झिरो. जर झिरोनी कुठल्याही इनपुटला मल्टीप्लाय केलं, ए असेल, बी असेल, सी असेल, तर झिरोनी मल्टीप्लाय केलं, डॉट प्रोडक्ट घेतला, तर त्याचा आन्सर काय येणार आहे, झिरोच घेणार आहे. तसंच वननी जर तुम्ही प्लस केलं, प्लस केलं एक इनपुटला एला, मग ए काय पण असू दे, झिरो असू दे किंवा वन असू दे, तर तुमचं वन काय आन्सर काय येणार आहे, वनच येणार आहे. सो जेव्हा डॉट करताय तुम्ही झिरोशी, तेव्हा कुठलंही इनपुट असू दे, तुमचा आन्सर काय येणार आहे, झिरो. तसंच कुठलंही इनपुट असू दे, ए बी सी असू दे, त्याला तुम्ही ऍडिशन करताय वननी, मग ते ए झिरो असेल किंवा वन असेल, वन प्लस वन म्हणजे काय वन येणार, आणि झिरो प्लस वन काय येणार आहे, वनच येणार आहे. तसंच डॉट जर तुम्ही इथं झिरोनी केलं, तसं वननी केलं तुम्ही, तर वन इंटू झिरो असेल तर तुमचं काय होणार, उत्तर येणार आहे जे काय ए ची व्हॅल्यू आहे ती. झिरो असेल तर वन इंटू झिरो काय झिरो येतं, आणि वन इंटू वन काय येतं, वनच येते. त्यामुळे ए ची जी काय व्हॅल्यू येईल तीच येणार आहे. सो ए डॉट वन, ए डॉट वन असेल तर एच येणार आहे. तसंच जर प्लस केलं तुम्ही, ए प्लस झिरो केलं, तर काय येणार आहे, झिरो प्लस ए ची व्हॅल्यू काय पण घ्या, झिरो घ्या किंवा वन घ्या, झिरो प्लस वन केलं तर काय येणार आहे, जे काय ए ची व्हॅल्यू आहे ती येणार आहे. तसंच झिरो प्लस झिरो केलं, मग ए ची व्हॅल्यू झिरो आहे, झिरो प्लस झिरो काय येते, झिरो. म्हणजे ए प्लस झिरो करा किंवा ए डॉट ए करा, ए डॉट वन करा, डॉटला तुम्ही वन नी मल्टीप्लाय करा किंवा डॉटला तुम्ही प्लस करा झिरोनी, तर तुमचं उत्तर काय येते, एच येते. एकदा झिरो आणि एकदा वन. तसंच इथं ए ला तुम्ही झिरोनी मल्टीप्लाय करा किंवा प्लस करा वननी, तर त्याचं उत्तर काय येतं, झिरोनी केलं तर झिरो आणि वननी केलं तर वन. तसंच ए ला तुम्ही मल्टीप्लाय करा वननी किंवा प्लस करा झिरोनी, तर काय येणार आहे, उत्तर ए ए येणार आहे. तसंच ए डॉट ए आणि ए प्लस ए, प्लस साईन आणि डॉट साईन, प्लस केलं ए ना किंवा डॉट केलं ए नी, त्याचं काय उत्तर येते, ए एच येते. ओके, काय पण असू दे, वन प्लस वन काय येणार आहे, तुमचं उत्तर वनच येणार आहे. झिरो प्लस झिरो काय येणार आहे, झिरोच येणार आहे. तसंच वन इंटू वन काय येणार आहे, उत्तर जे काय ए ची व्हॅल्यू घेतली आहे ती वन, झिरो इंटू झिरो जे काय व्हॅल्यू घेतलेली आहे झिरो, म्हणून ए डॉट ए म्हणजे ए. तसंच ए प्लस ए बार इट इज इक्वल टू वन. तुम्हाला हे पाठ असायला पाहिजे, सगळे वेळाच्या अकरा इक्वेशन आहेत ते तुम्हाला पाठ असायला पाहिजे. ए प्लस ए बार म्हणजे काय, झिरो तुम्ही ए ची व्हॅल्यू घ्या, सो झिरो प्लस झिरोचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, वन. सो झिरो प्लस वन आन्सर काय येते, वन. तसंच तुम्ही वन घ्या ए ची व्हॅल्यू, वन प्लस वनचा कॉम्प्लिमेंट झिरो, सो वन प्लस झिरो व्हॉट इज द व्हॅल्यू, वन. सो व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू ऍड इन ए, इन द कॉम्प्लिमेंट ऑफ ए, ए मध्ये तुम्ही ए चा कॉम्प्लिमेंट ऍड केला, बी मध्ये तुम्ही बी चा कॉम्प्लिमेंट ऍड केला, सी मध्ये सी चा कॉम्प्लिमेंट ऍड केला, तर व्हॅल्यू काय येते, वन येते. तसंच तुम्ही डॉट प्रोडक्ट घेतला, समजा ए मध्ये ए यू हॅव युज द डॉट प्रोडक्ट ऑफ ए कॉम्प्लिमेंट विथ ए, यू हॅव मेक अ डॉट प्रोडक्ट ऑफ ए कॉम्प्लिमेंट, ऑर बी डॉट प्रोडक्ट ऑफ बी कॉम्प्लिमेंट, सी सी डॉट प्रोडक्ट ऑफ सी कॉम्प्लिमेंट, तर तुझं उत्तर काय येतं, दॅट इज नथिंग बट झिरो. बिकॉज ए मीन्स व्हॉट, इफ यू हॅव टेकन द व्हॅल्यू झिरो, फर्स्ट व्हॅल्यू झिरो, तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, झिरोचा वन. सो वन इंटू झिरो, एनिथिंग मल्टीप्लायड बाय झिरो इट विल बी झिरो. आता जर तुम्ही वन घेतलाय ए ची व्हॅल्यू, तर ए कॉम्प्लिमेंट आहे इथं, म्हणजे झिरो आणा, म्हणजे झिरो इंटू वन व्हॉट विल बी द व्हॅल्यू, झिरो. सिमिलरली दिस यू कॅन व्हेरीफाय बाय ऍडिंग द व्हॅल्यू झिरो आणि वन. आणि त्यामुळे तुम्हाला हे पाठ असायला पाहिजे, ए डॉट ए प्लस बी म्हणजेच काय, ए आहे, आणि ए प्लस ए बी म्हणजेच काय, ए आहे. ए डॉट केलं किंवा प्लस केलं बाय ए बी, इट विल बी नथिंग बट ए बी, ए ओनली व्हॅल्यू. अँड सिमिलरली द लास्ट, ए प्लस ए बार बी इज इक्वल टू ए प्लस बी. पहिले जे सात आठ जे आहेत ते तर तुम्हाला पाठ असायला पाहिजे, ए डॉट झिरो इज इक्वल टू झिरो, ए प्लस वन इज इक्वल टू वन, ए डॉट वन इज इक्वल टू ए, ए डॉट प्लस झिरो इज इक्वल टू ए, ए प्लस ए, ए डॉट ए इज इक्वल टू ए, ए प्लस ए बार इज इक्वल टू वन, ए डॉट ए बार इज इक्वल टू झिरो, आणि ए डॉट ए प्लस बी इज इक्वल टू वन, आणि ए प्लस ए बी इज इक्वल टू ए. इथे दहा दहा पर्यंत तुमचे हे पाठ तुम्हाला करायलाच पाहिजे आहे, कारण की ते एमसीक्यू ला विचारू शकतात, ए प्लस ए बी इज इक्वल टू व्हॉट, ए डॉट ए बार इज इक्वल टू व्हॉट, ए प्लस ए बार इज इक्वल टू व्हॉट, दिस कॅन आस्क फॉर द एमसीक्यू. सो देर आर 11 बुलन लॉ दॅट यू आर गोइंग टू बाय हार्ट इट, अँड डिपेंडिंग अपॉन दिस बुलन लॉ यू आर गोइंग टू सॉल्व द बुलन एक्सप्रेशन. मग तुम्हाला असे एक्सप्रेशन विचारू शकतात, एक्झाम्पल ऑफ बुलन्स लॉ, शो दॅट ए प्लस बी इंटू ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी, असं विचारणार, शो दॅट ए प्लस बी
इज इक्वल टू ए प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी सी किंवा असं विचारू शकतात ए डॉट ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए प्लस सी इट इज इक्वल टू व्हॉट मग आन्सर दिले असते ए प्लस बी सी ए प्लस ए सी ए प्लस ए सी मग तुम्हाला करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचे मग हे सिम्प्लिफाय करायचे त्यासाठी ए प्लस बी आणि ए प्लस सी जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्ही मल्टीप्लाय करणार आहात ह्या ब्रॅकेटशी ए डॉट ए प्लस ए डॉट सी प्लस हे मल्टीप्लाय करायचं ए बी प्लस बी सी ओके आता पुन्हा या ए मधनं तुम्ही काय करायचं आहे ए मधनं तुम्ही कॉमन घेतलेला समजा ए कॉमन घेतला सो व्हॉट विल बी दॅट ए बी प्लस बी सी ए प्लस ए सी यामधनं जर तुम्ही कॉमन घेतलं तर काय येणार आहे ए कॉमन घेतला तर तुम्हाला मिळणार आहे ए प्लस सी आणि यामधनं जर थांबा इथे मी सॉल्व करते तुम्हाला पाहिजे असेल तर हा तुम्हाला लक्षात नसेल इथे सिम्प्लिफिकेशन नीट दिलं नाहीये ओके इथे सिम्प्लिफाय करते मी इथं आता हे स्टेप तर सेमच आहे ही स्टेप सेम आहे आता इथं सिम्प्लिफिकेशन कसं आहे या ब्रॅकेट मधनं किंवा इथं मी लिहिते ए ए प्लस ए सी प्लस ए बी प्लस बी सी आता ह्यातनं ए कॉमन घेतला ए कॉमन घेतला तर इथं ए प्लस ए सी ए प्लस सी येणार आहे ओके नाही थांबा बरोबर आहे ए डॉट ए म्हणजे काय आहे ए डॉट ए इथं बुलियन बघितलेत आपण लॉ हो का ए डॉट ए ए डॉट ए म्हणजे काय ए आहे सो हियर वी आर गोइंग टू राईट इन्स्टेड ऑफ दिस ए डॉट ए व्हॉट यू आर गोइंग टू राईट ए प्लस ए सी प्लस ए बी प्लस बी सी ओके सिमिलरली ए प्लस ए सी ए प्लस ए बी म्हणजे काय तर एच येते त्यामुळे ए प्लस ए सी इथं कुठला यूज केलेला आहे इथं लिहिते पाहिजे असेल तर मी कुठला यूज केलेला आहे या ह्याच्यामध्ये आपण यूज केलेला आहे ए डॉट ए इज इक्वल टू ए या आणि ह्या ह्याच्यामध्ये ए प्लस ए सी इज इक्वल टू ए म्हणजे या ब्रॅकेटमध्ये ए प्लस ए सी म्हणजे काय ए घेतलेले ए प्लस ए बी प्लस बी सी मग ए प्लस ए बी ए प्लस ए बी इज इक्वल टू ए सिन्स सिन्स आणि नंतर ए प्लस ए बी म्हणजे काय ए आणि ए प्लस बी सी हे फायनल उत्तर झालं ए प्लस बी सी दुसरा आहे आता सिम्प्लिफिकेशन ए प्लस ए बी प्लस ए बी सी म्हणजेच काय आहे आता ए प्लस ए बी प्लस ए बी सी म्हणजेच काय येत आहे सगळ्यामधनं ए कॉमन घेतलेलं आहे ए कॉमन घेतलं ए कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहतंय तुमचं वन प्लस बी प्लस बी सी मग वन प्लस बी कॉमन घेतलं यामधनं तर बी कॉमन घेतलं तर काय राहतंय वन प्लस सी आणि एनिथिंग इनपुट ऍड केलं वन तर तुमचा आन्सर काय येते वन येते वन प्लस सी इथं लिहिलेलं आहे वन प्लस ए किंवा वन प्लस बी प्लस वन प्लस ए सी इज इक्वल टू नथिंग बट इट विल बी वन ओनली मग इथं फॉर्म्युला युज केलंय वन प्लस सी म्हणजे काय वन आहे मग वन आलेला आहे मग वन प्लस बी वन प्लस बी वन प्लस ए म्हणजे काय वन येतोय आणि ए इंटू वन ए इंटू वन म्हणजे काय ए ओके सो इन दिस वे देर आर दॅट टू प्रॉब्लेम्स आय हॅव टेकन इन दिस वे यू कॅन सॉल्व द रिमेनिंग प्रॉब्लेम विच विल बी इन द असाइनमेंट बुकलेट यू कॅन ट्राय इट And so that will be the end of the 8th chapter, that is Introduction to Digital Electronics. So whatever the PPT, I will share this PPT with you on the in the teaching diary. You can see it. And that will be the declaration of the syllabus from my side. I will put the PPT as well as the link are provided of the chapter of whole 8 chapters. Clear with this? Aale ka lakshat? Okay. आणि सेमी कंडक्टरची एकच फक्त राहिलेली आहे
हे करण्यासाठी मग मी ती पीपीटी तुम्हाला शेअर करते. बाकीचे सगळ्या मी तुम्हाला आता हे 8वा टॉपिक का देते तुम्हाला आता शेअर करते, आणि सेमीकंडक्टरची पण शेअर करते. दोन्ही पण शेअर करायचे राहिले. ऍज वेल ऍज लिंक इज प्रोव्हाइडेड फॉर द एमसीक्यू ऑल्सो ऑफ ऑल द चॅप्टर्स यू कॅन सी इन द टीचिंग डायरी. क्लिअर विथ दिस सो दॅट विल बी द एंड ऑफ द सिलेबस फॉर बोथ द डिव्हिजन. लक्षात आलेलं आहे का? बी डिव्हिजन एंड एफ डिव्हिजन. येस मॅम. ओके थँक्यू. अँड एनी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर रिप्लाय करू शकता. आपला तुमची आयएससीची टेस्ट कधी आहे? उद्या आहे का? बी ट्रिपल ईची. ओके सो आय विल प्रोव्हाइड द लिंक फॉर द चॅप्टर आयएससी टेस्ट टुमॉरो. यू कॅन स्टडी. थँक्यू. I will end the meeting here.